विशेष अधिवेशनामध्येच मराठा आरक्षणावरती तोडगा काढू अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. त्रुटी दूर करण्याचं काम मागासवर्ग आयोग करेल असंही शिंदेंनी म्हटलंय. आता मनोज जरांगे यांनी थांबावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना केलेलं आहे. त्यांनी सामंजस्यपणाची भूमिका घेतली पाहिजे, सरकारला सहकार्य केलं पाहिजे, कारण सरकार हे ऐकणारं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या व्यथा जाणणारं सरकार आहे. म्हणून तर एवढं मोठं काम झालंय. आज आपण कुणबी नोंदी पाहिल्या, त्याचे आकडे पाहिले, त्याचा आपल्याला अंदाज येईल. आज आपण 1,40,000 लोक आपण या कामावर मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर लावलेत. प्रत्येक जिल्हा लेवलला आपण विशेष कक्ष स्थापन केलाय. सगळं डे नाईट सगळ्यांच्या सुट्ट्या आम्ही रद्द केलेल्या आहेत. पूर्णपणे सगळी टीम कामाला लागली आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी अगदी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे आणि सामंजस्यपणाची भूमिका घेतली पाहिजे. तर ही सगळी पुण्यामधली दृश्य आपण बघतोय. काल पुणे शहरामध्ये दिवसभर खर तर हा मराठा मोर्चा, मराठ्यांची पायदिंडी निघालेली होती आणि जागोजागी चौका चौकामध्ये तुफान असं स्वागत झालेलं आहे, जंगी स्वागत झालंय. आपण बघतोय फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात आली, मोठमोठाले हार सुद्धा सज्ज झालेले होते मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी. तर फुलांची उधळण करून ही सगळी जी त्यांची रॅली आहे, पायी दिंडी आहे, ती पुढे जाताना आपण बघतो आहोत. ठिकठिकाणी औक्षण करण्यात आलं, JCB मधून पुष्पवृष्टी त्यांच्यावरती करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच ज्या पद्धतीने मराठा बांधवांना त्यांनी भावनिक अशी साथ घातलेली होती, त्या सगळ्याला उत्तम असा प्रतिसाद या सगळ्याच मराठा बांधवांनी दिलेला बघायला मिळाला. तर साधारणतः 18 तास ही पायी दिंडी चालली आणि त्यामुळे लोणावळ्यामधला जो मुक्काम काल रात्रीचा ठरलेला होता तो पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे आत्ता लोणावळ्यामध्ये ते पोहोचतील काही वेळामध्ये आणि काल रात्री 8 वाजता जी सभा पार पडणार होती ती आज पार पडेल. तर दृश्य आपण बघतोय काल रात्रीची, ज्यावेळेला पुण्यामध्ये मोठ्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात होतं तेव्हाची. मोठ्या संख्येने वेगवेगळ्या भागामधून पुण्यामध्ये हे सगळे मराठा बांधव जमलेले होते आणि त्यानंतर या पायी दिंडीमध्ये या सगळ्यांनी सहभाग घेतला आणि पुढे लोणावळ्याच्या दिशेने हे सगळे मार्गस्थ झालेले आहेत. तर मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये हे सगळे बांधव पोहोचणार आहेत, मात्र मराठा बांधव आतापासूनच जमायला सुरुवात झालेली आहे. मनोज जरांगेंच्या पायी दिंडीच्या आधीच मराठे हे मुंबईमध्ये धडकण्यासाठी सुरुवात झाल्याचं कळत आहे. राज्यभरामधून मराठा बांधव हे आता मुंबईमध्ये पोहोचत आहे. आणि याविषयी बोलूयात धनंजय दळवी, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. धनंजय, काय अधिकची माहिती आहे? उद्या खरं तर आझाद मैदानामध्ये हे आंदोलन पुन्हा एकदा सुरू होणार आहे, मनोज जरांगे स्वतः पोहोचतील, मात्र त्या आधीच राज्यभरामधून मराठा बांधव तिथे पोहोचलेत. नक्कीच, आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे उद्या आझाद मैदानात येतील. आता ते लोणावळा येथे आहे, पण त्या आधीच जर आपण पाहिलं तर आता मुंबईमध्ये मराठा बांधव जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. मराठा समाजाची बांधव जी आहेत ती मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून हे सगळे मराठा समाजाची बांधव जी आहेत ती मुंबईत त्या आधीच दाखल झालेली. उद्या मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत आणि त्या आधीच ही सगळी मराठा समाजाची बांधव जी आहेत ती मुंबईत दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळतात. विविध तुकड्या ज्या आहेत त्या मुंबईमध्ये आहे. जर आपण याआधी देखील पाहिलं तर गनिमी काव्याने का होईना, मात्र आरक्षणासाठी मुंबईत येणारच असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सकाळपासूनच एक दिवस आधी ही सगळी मराठी बांधव आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करायचा प्रयत्न. कुठून आला आहात तुम्ही आणि काय काय सांगा? संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. मनोज जरांगे पाटील हे उद्या मुंबईत दाखल होणार आहेत, त्या आधीच तुम्ही इथे आलेला आहात, मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश आहे अशा देखील तुम्ही इथे आलेले आहात, काय बोला? आम्ही ते जमावबंदीला काही मानत नाही. आता आम्हाला फक्त मराठा आरक्षण पाहिजे. आम्हाला आम्ही जरांगे पाटील सोबत आहे. आम्हाला कोणीही जर सांगितलं आम्ही ते ऐकणार नाही. जरांगे पाटील जे म्हणते तेच आम्ही पूर्व दिशा आम्ही ते ठरवणार आहे. एक मराठा, लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय. तुम्ही काय सांगाल? तुम्ही आलेला आहात? आम्ही अहमदनगरमधून आलो आहे. मराठा आरक्षण आता आम्हाला पाहिजेच. मग आमाला कुणी अडवू? आम्ही आता आझाद मैदानामध्ये आमचा आता बॅनर लावून आम्ही इथं उपोषणाला बसणार आहे मनोज जरांगे पाटलांसोबत. घरातून कधी निघाला होतात आणि इथे कधी आला? पहाटे 4 वाजता 2 मधून रेल्वे निघालो तर डायरेक्ट
इथं आलोय मुंबईमध्ये आणि डायरेक्ट इथं आझाद मैदानात आलोय. पण आम्हाला काही पोलीस म्हणत आहेत की इथं आताच तुम्ही कशाला आले. पण आम्ही त्यांना सांगितले मनोज जरांगे पाटील मागून येत आहेत उद्या या. आम्ही त्यांच्या परत येणार आहेत उद्या. आता वाशीला जाऊन परत माघार येणार आहेत आम्ही. तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय सांगा. संभाजीनगर म्हणून संभाजीनगर आम्ही आरक्षण करता सुद्धा आलो आहोत. तेच बोलत होतो. विविध मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर मराठा समाजाची बांधव जी आहेत ती मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झालेली. त्यामुळे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मुंबईत ठाम असणार. माझ्या मागेच आझाद मैदान आहे आणि याच आझाद मैदानामध्ये ही सगळी मराठा समाजाची बांधव एकवटायला आता सुरुवात झालेली. त्यामुळे मनोज जारंगे पाटील सांगतील त्याचप्रमाणे आम्ही तसंच करणार असल्याचं देखील मत जे आहे ते या सगळ्या समाजातील बांधवांचं असलेलं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी धन्यवाद धनंजय या सगळ्या अपडेट्ससाठी.